पेरेंट प्रोफेसर्स की स्टडी की गई थी यस्टरडे आता अपन स्टडी करके जल्दी थी कि मेरे रिप्रोड्यूस सिस्टम मेरे रिप्रोड्यूस सिस्टम को विषय आप क्या करते हैं पाठ बोल कर आते हैं और ये क्या आप करते हैं तो मेरे रिप्रोड्यूस सिस्टम में जल्दी से करते हैं ठीक मेरे रिप्रोड्यूस सिस्टम इंक्लूड्स फॉलोइंग पार्ट्स इच आते फर्स्ट वन इज दी टेस्टिस सेकंड पार्ट इज दी इपिडर्मिस इन दैट इपिडर्मिस अगेन दैट आर डिवाइडेड इनटू थ्री वन इज दी कैप्सूल सेकंड वन इज दी कॉर्पस थर्ड वन इज दी कोडा फाइनली दैट इपिडर्मिस कनेक्ट विद दी डक्ट लाइक स्ट्रक्चर व्हाट इज दी वासा डिफरेंस दैट वासा डिफरेंस कनेक्ट कुठे होतात ते यूरिनरी ब्लैडर च्या जवळ दैट इज दी कॉमन पैसेज ऑफ यूरिनरी एंड जेनिटल अपर्चर जेनिटल मटेरियल दैट इज व्हाट इज दी यूरेथ्रा आणि फाइनली यूरेथ्रा टू त्याची जनरेटर डक यूरिनरी डक असं त्याला आपण म्हणलं होतं फायनली पोस्टेर और एंड ऑफ यूरिनरी जनरेटर डक लीड्स इनटू द स्ट्रक्चर ऑफ पेनिस हे सगळे पार्ट त्याच्यामध्ये बघितले होते त्याचबरोबर त्याच्यात असणारे काही ऍसेसरी ग्लँड्स आहेत दैट आर हेल्पफुल फॉर द मेल रिप्रोडक्शन त्यात फाइव ग्लँड्स बघितले होते फर्स्ट वन इज द सेंट्रल वेसिकल हा त्या ग्लँडमधला सेकंड पार्ट येतो की जो काय करतोय सेमिनिन स्पर्मॅटिक फ्लूड जो आहे त्याचं व्हॉल्यूम वाढवण्याचं काम करतोय सेकंड वन इज दी कोणतं काय होतं ते पेपर कुठे आहे पायरेटिव्ह हा थर्ड वन इज दी कॉपर्स देन प्रोस्टेट पिच्युटरी ग्लँड दीज आर दी ग्लँड विच आर हेल्पफुल फॉर दी फ्रॉम दी सीमेन एंड फॉर दी कॉम्बिनेशन फॉर दी ल्युब्रिकेशन ऑफ दी स्पर्म त्या सगळ्या मेकॅनिझमसाठी म्हणजे एकंदरीतच सिमेन फॉर्म करणे त्याचबरोबर स्पर्मला ॲक्टिवेट करणे ॲक्टिवेटेड झालेले स्पर्म्स फिमेल जनरेटेड अपर्चरपर्यंत पोहोचवणे त्यासाठी हे सगळे जे ग्लँड्स आहेत ॲसेसरी ग्लँड की ज्याची यूजफुल या मेकॅनिझममध्ये आवश्यक ठरते आणि मग ते काय करू शकतात पॉप्युलेशन करू शकतात पॉप्युलेशन फेजमध्ये हे स्पर्म्स काय केले जातात ॲक्टिव केले जातात आणि फिमेल जनरेटेड अपर्चरमध्ये आणून काय केले जातात इथे आपण काल स्ट्रक्चर ऑफ स्पर्म पर्यंत बघितलं होतं नेक्स्ट टॉपिक इज दॅट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वी नो दॅट व्हॉट आर दी सेक्शुअल डायमॉर्फिझम ऑफ दी रॅट काय काय सांगितलं होतं फर्स्ट ऍपर्चर दॅट आर टू ऍपर्चर्स आर इन मेल थ्री ऍपर्चर्स इन फिमेल विचार ते फर्स्ट वन इज द ऍपर्चर आता दाखवले फर्स्ट ऍपर्चर दॅट इज दी युरिनरी सेकंड वन इज दी जनरेटल ऍपर्चर अँड थर्ड वन इज दी हेल्स स्केच और डायग्राम ऑफ फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम व्हिच शोइंग दिस फॉलोइंग पार्ट फर्स्ट वन इज द ओवरी सेकंड वन इज द ओविडा थर्ड वन इज द यूटेरस फोर्थ वन इज द वजाइना एंड फिफ्थ वन इज द हिप्स आता मी जे म्हटलं तुम्हाला व्हाट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेक्शुअल डायमॉर्फिझम इन दैट हिप्स आर ऑल्सो की हिप्स वर आपण आयडेंटिफाय करतोय व्हिच वन इज द मेल ऑर फीमेल वेदर वेंट्रल वॉल वरती जर हिप्स जर असतील सिक्स पेयर्स ऑफ टीट्स त्याच्यावरती आहे एटीन ट्वेंटर सर्फेस जर त्या राईटवरती असतील तर ती काय असणार आहे फिमेल टीट्स असतील तर तो काय असेल मेल आणखी मेल कसं आयडेंटिफाय करणार आपण द प्रेझेन्स ऑफ स्क्रोटल सॅक्स दॅट इज दी दॅट आर दी सॅक्स ऑफ टेस्टिस तिच्या टेस्टिसमध्ये हे काय असतात या स्क्रोटल सॅक्समध्ये ते टेस्टिस आपल्याला एम्बेड झालेले दिसतात ज्या ॲब्डोमेनला हँगिंग झालेले स्ट्रक्चर दिसतात इन द प्रोसेस ऑफ कॉम्युनिकेशन फेज अदरवाईज ते एग्स वर्क असताना ते स्क्रोटल सॅक ॲब्डोमेनमध्ये लपून आतमध्ये ठेवतात ज्यावेळेस त्याला कॉम्युनिकेशन फेज करायचं असते ज्यावेळेला रिप्रोडक्शन म्हणून आणायचं असतं त्यावेळेला ते स्क्रोटल सॅक जे आहे ॲब्डोमेनला हँगिंग स्ट्रक्चर फॉर्म करतात तर इथं आपल्याला हे सेक्शुअल डायमॉर्फिझम सांगता येतील आणि अबाउट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या बाबतीत जे आता सांगतोय आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट दॅट इज दी ओव्हरी आता हे ओव्हरी प्रत्येक वेळेला आपण कसं डिस्कस करणार आहे त्याची पोझिशन कुठे आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं फंक्शनिंग काय तर अबाउट ओव्हरी ओव्हरी कुठे आहे पोझिशन ऑफ ओव्हरी कुठे आहे तर इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी लॅटरल साईड ऑफ दी किडनी बिलो दी किडनी लॅटरल साईड ऑफ बॉडी ॲब्डोमिनमध्ये असे दोन फ्यूज ग्लोबुलर स्ट्रक्चर दिसतं ज्याला आम्ही ओव्हरी विचार थ्री नंबर गोड बाय दी पेरिटोनियमची लेअरिंग आहे त्याच्यावरती इच
ज्या फॅट बॉडीने तो ओव्हरीबॅग केलेला आहे, स्टोअर केलेला आहे, त्या कोटिंगला आपण काय म्हणतोय? बेझोवॅलियम. काल एक सांगितलं होतं आपण बेझॉर्जियम. बेझॉर्जियम कुठे असतं? जे इपिडिडमिस आहे ना, इपिडिडमिस टेस्टिस तिथे कनेक्ट होतो. तर आपण काय म्हणतोय? बेझॉर्जियम. इथं काय आहे? बेझोवॅलियम. बेझोवॅलियम हे पेरिटोनियम आहे की जे ओरीला काय करतोय? कव्हर करतोय. आणि ही ओरी जी आहे ती ब्लिस्टरिंग वॉल सारखी दिसते, चमकणारी. चमकणारी इन द सेन्स ज्या वेळेला परिपक्व एखादं फळ दिसतं. फॉर एक्झाम्पल, जर आपण कस्टर्ड ऍपल जर घेतलं, कस्टर्ड ऍपलचे डोळे असे आपल्याला दिसतात परिपक्व झालेले. तर ऍपल कंडिशनमध्ये हा जो ओरी आहे तो ब्लिस्टर बॉल सारखा चमकताना दिसतो. असा हा बॉल या फॅट बॉडीमध्ये काय केलेला आहे? एम्बेड केलेला आहे. ही जी फॅट बॉडी आहे त्याला काय काम करतं? तर त्या ओरीला आतमध्ये असणारे जी वेगवेगळी स्टेजमध्ये असणारी कंडिशन आहे त्यांना नरिशमेंट देण्याचं काम हे फॅट बॉडीज करत असतात. काय करायचं आपल्याला? ओरी कुठे आहे? लॅटरल साइड ऑफ दी किडनी इन द एपिडर्मल कॅविटी. अशी एक ग्लोब्युलर मास आहे, त्याला दी ओरीज. आणि ह्या ओरीज कशा दिसतात म्हणून सांगितलंय? हे ग्लिस्टरिंग बॉल सारखे चमकणारे जे बॉल्स आहेत ते कसे दिसतील? या पद्धतीनं हे ओरीज आपल्याला दिसतील. आता हे कशामुळे दिसतात? बिकॉज ऑफ सो मेनी स्टेजेस विच आर परफॉर्मिंग दी ओरी. त्याला प्रायमरी फॉलिकल असतं, त्यामध्ये प्रायमरी पूस साईड, सेकंडरी पूस साईड, देन ग्राफियस फॉलिकल, पॅचर फॉलिकल. त्या पॅचर फॉलिकलमधून तो हा काय केला जातो? डिस्चार्ज केला जातो. असे परिपक्व टू इमॅच्युअर, इमॅच्युअर टू मॅच्युअर फेजेस ह्या सगळ्या ओव्हरच्या आपल्या त्याच्यामध्ये दिसतात. आणि त्यामुळे कमी जास्त आकाराचे ग्लोब्युलर पार्ट्स आतमध्ये दिसतात, ते म्हणजे काय आहे? ओव्हरी. आणि फंक्शन ऑफ ओरी काय असतात इन जनरल? बाकीच्या ओरीचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. या पद्धतीने हा ओरी असतो, बरोबर आहे? जर्मिनल इपिथेलियमची त्याची लायनिंग झालेली असते. आणि त्या जर्मिनल इपिथेलियम लेअरिंग वरती प्रायमोडियल सेलची फॉर्मेशन केली जाते. की ज्या प्रायमोडियल सेल पासून सिंगल वन प्रायमोडियल सेल होईल, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स, सेकंडरी आणि फायनल वन काय असतं? मॅच्युअर फॉलिकल. आणि त्या मॅच्युअर फॉलिकल मधून हा जो ओव्हा आहे तो ओव्हा इथे रप्चर करून बाहेर काय केला जातो? डिस्चार्ज केला जातो. असा ओव्हा स्पर्म बरोबर काय केलं जातं? कंबाईन केलं जातं. आणि तिथं काय फॉर्म होतो? ओरीचं फंक्शन काय? टू प्रोड्यूस दी ओव्हम. आणि या पद्धतीनं दोन्ही साईडनी हे जे ओव्हा आहे ते ओव्हा काय केले जातात? त्या फॅट बॉडीमध्ये काय केले जातात? डिस्चार्ज केले जातात. ज्याला आपण काय म्हणतोय? मेसोवॅलियम. देन आफ्टर दॅट दॅट ओरी कम्युनिकेट्स विथ दी डक्ट. दॅट डक्ट वी आर कॉल्ड इज दी ओव्हिडम. अशा ओरीपासून हे डक्ट अरेंज केले जातात की ज्या डक्टला आपण म्हणतोय ओव्हिडम. फायनली ह्या ओव्हिडमची दोन मध्ये डिव्हायडेशन केले, एक आपण दाखवते नॅरो आणि दुसरी ही जी एंड एंड आहे त्याला म्हणायचं वाईट. जी नॅरो पाईप आहे विच इज द एंटेरियर फॉर्म्स दी फॉलोपियन ट्यूब, विच इज कशी कर्व्ह आहे आणि थोडीशी नॅरो आहे. त्याचे डायमीटर जर बघितली तर 2 mm डायमीटर एवढी त्याची डायमीटर आहे. तेवढ्या डायमीटरचा फॉलोपियन ट्यूब जो आहे या ओव्हरीला काय केला जातो? कनेक्ट केला जातो. आणि पोस्टर पार्ट जो आहे विच वन इज दी ब्रॉड, दॅट इज कॉल्ड इज दी युटेरस. असं ओव्हिडमचे दोन पार्ट पडतात, एक म्हणजे काय आहे? फॉलिकल ट्यूब आणि सेकंड काय आहे? युटेरस. तर आपण युटेरसच्या बाबतीत काय काय म्हणायचं आहे? युटेरस विच इज दी ब्रॉड पार्ट ऑफ दी ओव्हिडम कंबाइन्स विथ ईच अदर फॉर्म दी कॉमन पॅसेज. दॅट कॉमन पॅसेज नाउ वी आर कॉल्ड इज दी युटेरस. पोझिशन ऑफ युटेरस तुम्हाला काय सांगायचं? कुठे आहे युटेरस हा? तर ही रेक्टम पाठीमाग सेंगे रेक्टम दाखवले वरून दिसते. म्हणजे हे कसं असणार आहे? हा व्ह्यू जो दिसतोय तो व्ह्यू कसा असणार आहे? विच व्ह्यू? डॉर्सल ऑर वेंट्रल? ही जे व्ह्यू दिसतोय तो डॉर्सल आहे का वेंट्रल आहे? वेंट्रल आहे ना. मग हा वेंट्रल कोणाला आहे? रेक्टमला वेंट्रल असं याचं स्ट्रक्चर आहे. पण याला वेंट्रल कोण आहे? ज्याला आपण त्याचं कनेक्शन सांगतो दॅट इज दी युरेथ्रा. म्हणून पोझिशन तुम्हाला असं सांगावं लागेल युटेरसची. युटेरस इज दी वॅट पॅक विच कम्युनिकेट्स विथ दी रेक्टम अँड विच इज वेंट्रल टू दी रेक्टम अँड ऑल्सो टू दी युरेथ्रा.
आणि हे जे इम्पेलर्स आहेत ते दोन्ही बाजूने असे एकत्रित येतात आणि त्याचं कॉमन फॅसेस केलं जातं ज्याला म्हणलं जातं वजन. आता ह्याच्यामध्ये असणारे जे इम्पेलर्स आहेत ते डबल इम्पेलर्स दाखवते, इकडून एक येणार आणि इकडून एक येणार, त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं इम्पेलर्स. समजतंय? आणि मग तिथे जी डेव्हलपमेंट होते त्यांची एम्ब्रियोनिक स्टेजला, या एम्ब्रियोस मध्ये हे एम्ब्रियोस मध्ये जाणार बडी कंडिशन मध्ये जातात, इकडच्या फळाकडे चार पाच आणि लेफ्ट साइडला चार पाच अशा पद्धतीने न्यू एग्ज वर डेव्हलप होतात. आणि एका वेळेला 8 ते 9 जे एम्ब्रियो आहेत ते एम्ब्रियो काय केले जातात, डेव्हलप केले जातात. आणि फायनली फायनली या लक्स मधून हा जो कॉमन पॅसेज आहे युरिनरी पॅसेज, युरिनरी पॅसेजच्या खालची पॅसेज ऍपर्चर आहे ती वल्वा, त्या वल्वालाच आपण काय म्हणतोय जनरेटिव ऍपर्चर. आणि फायनली त्या जनरेटिव ऍपर्चर मधून काय केलं जातं इथे डिस्चार्जिंग ऑफ ओपा जो आहे तो ओपा इथपर्यंत आणणार होतो. ऍक्च्युली पॉप्युलेशन फेज मध्ये इथं इन्सर्शन ऑफ जे पेनिस आहे या कॉम्पिटेटिव्ह फेज मध्ये इथं तो काय केला जातो इन्सर्ट केला जातो आणि ती डेव्हलपमेंट कॉम्पिटेटिव्ह फेज इथं कॉम्पिटेट केली जाते. काय सर ओवा हा या पद्धतीनं दिसतोय देवीच्या पद्धतीनं धुरा केली शिळा वगैरे या सोलीचे असतात की जे आहे आउटर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन पॉलिसी आउटर मेम्ब्रेन ही पर्टिक्युलर सेन्सिटिव्ह फॉर्म केली जाते. आता नॉर्मल ओवा स्ट्रक्चर हा ह्युमन नाही करणार आणि याच्यामध्ये आपल्याला थोडासा म्हणजे बघायला हे आणखीन एक सांगायचं झालं तर इथं ओव्हेरियन फॉलिकल जे आहे ज्याला आपण फॉलिपियन ट्यूब असं म्हणतो की ज्या फॉलिपियनमध्ये सीरिएटेड एपिथेलियमची लाईनिंग असते बिकॉज ऑफ बिटिंग ऑफ सीरिया. ते फॉर एक्झाम्पल आणि आर्थ्रोमध्ये सुद्धा 13 सेगमेंटला काय होत्या ओळी होत्या आणि त्या ओळीच्या खाली ओव्हरिकल फनेल ओव्हरिकल फनेल कम्युनिकेट त्याच्या बिटिंगमुळे हे सगळे ओवा जे काय केले जातात स्कॅटर्ड केले जातात आणि त्या पॉलिपेटमधून पुढे पाठवले जातात. अगदी सेम त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी सुद्धा असे कलर्स असतात की ज्या कलर्समध्ये सिलेटेड एपिथेलियमची लाईनिंग आपल्याला बघायला मिळते की जे कॉग्निटिव्ह पॅसेज का हा पॉलिपेट यूज करतो फायनली इंटरेस्टमध्ये ते ओवा काय केलं जातं पाठवलं. ठीक आहे, याच्यानंतरची जी काही कॅप्शन आहे मॅडम थोडं मदत करा. Thank you.